मी भारती हंडे. आपण पाहताय 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथून. सोमतवाडी येथील भवानी लॉन्स मंगल कार्यालयात शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी झालेल्या बालविवाह प्रकरणासंदर्भात यामध्ये वरासह वधू वराचे आई वडील, भटजी, हॉल मालक यांसह 40 ते 50 ग्रामस्थ यांच्यावर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केलाय. यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 93/2024 भादवी कलम 188-471, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 9, 10 आणि 11 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. यामध्ये आरोपी मुरलीधर भिवा रघतवान, त्याचबरोबर निर्मला मुरलीधर रघतवान दोघेही राहणार सोनावळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आतिश नंदाराम नवले, नंदाराम दगडू नवले, शारदा नंदाराम नवले, दशरथ दगडू नवले सर्व राहणार कालदरे पोस्ट उच्छेल, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. त्याचबरोबर भटजी नरहरी जोशी राहणार वडज, तसेच हरी गाडे राहणार सोमतवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. त्याचबरोबर 40 ते 50 ग्रामस्थ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय. मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असताना देखील तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिले. या प्रकरणी अश्विनी सतीश नेहरकर यांनी फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्त्या, पर्यवेक्षक, त्याचबरोबर पोलिसांनी मंगल कार्यालयात धाव घेतलीय. या दरम्यान मुलीच्या वयाबाबत मूळ कागदपत्रांची पाहणी व खात्री केली असता तिची जन्मतारीख 14/7/2007 अशी असून मुलीचं वय 16 वर्ष 8 महिने असं आहे. ती अज्ञान असताना देखील तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलंय. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे. पालकांना आम्हाला आज 24 तासच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की पालकांनो सावध व्हा, मुलींचे बालविवाह थांबवा. मुलगी हे आपल्या डोक्यावरचं ओझं नसून ती आपली जबाबदारी आहे. मुलगी वयात आल्यानंतरच तिचं लग्न लावून द्या. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.